नमस्कार मित्रांनो मी सुनील राठोड आपल्या माहिती हवी या युट्यूब वरती तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो मित्रांनो आपण मागील काही दिवसापासून आपल्या वरती प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या संदर्भामध्ये अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत मग या सर्व व्हिडिओच्या जवळपास नव्वद टक्के लोकांचं एकच प्रश्न आहे तो म्हणजे घरकुलचे फायनल मंजूर यादी कधी लागणार आहे किंवा घरकुलची मंजूर यादी कधी येणार आहे कोणत्या महिन्यात लागणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहात मित्रांनो त्यासाठी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतींचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील चला तर मग माहिती जाणून घेऊया मित्रांनो दोन हजार मध्ये आवास प्लस नावाचा जो सर्वे करण्यात आला होता या सर्वे मध्ये ग्रामपंचायतच्या अंतर्गत संबंध आपल्या देशामध्ये या ठिकाणी आवास प्लस नावाचा सर्वे करण्यात आला होता या सर्वेमध्ये ग्रामपंचायतच्या मार्फत प्रपथक ड फॉर्म भरण्यात आले होते मग हे प्रपत्रक ड फॉर्म भरल्याच्या नंतर प्रपत्रक ड ची जो यादी आहे ते यादी लागली आणि या यादीमध्ये आधार कार्ड साठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड या ठिकाणी मागण्यात आले मग आधार सिडिंग च काम पूर्ण झाली आधार शिडिंग चे काम पूर्ण झाल्याच्या नंतर काही लोकांचे नाव वगळले आणि काही लोकांचे नाव आले ज्या लोकांचे नाव आले अशा लोकांचे जॉब कार्ड मॅपिंगचे काम सुरू झाले मग जॉब कार्ड मॅपिंगचे झाले आणि जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के ग्रामपंचायतचे जॉब कार्ड मॅपिंगचे काम पूर्ण झालेले नाहीत आतापर्यंत आणि दहा ते पंधरा टक्के ग्रामपंचायतचे काम पूर्ण झालेले आहेत ज्या ग्रामपंचायतचे काम जॉब कार्ड मॅपिंगचे पूर्ण झालेले आहेत अशा ग्रामपंचायतीचे याद्या या ठिकाणी लागणं सुरू झालेल्या आहेत काही ग्रामपंचायतीच्या याद्या लागलेल्या आहेत आणि काही ग्रामपंचायतीच्या याद्या थोड्या दिवसाच्या नंतर लागणार आहेत मित्रांनो दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस हा कालावधीमध्ये खूप दिवस झाले मग या दिवसामध्ये मंजुरी यादी अद्यापही लागलेली नाहीये खूप वेट करत आहात ज्या योजनेमध्ये आपण फॉर्म भरला ज्या योजनेसाठी आपण घरकुल पात्र राहून सुद्धा त्या आपल्याला मंजुरी यादी मिळालेली नाहीये किंवा मंजुरी निधी मिळालेली नाहीये या सर्व गोष्टींची आपण आतुरतेने वाट पाहत आहात मित्रांनो आता तुम्हाला वाट पाहत बसायची गरज लागणार नाहीये कारण नोव्हेंबर ते डिसेंबरच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा जो निधी आहे तुमचा हक्काचं घर याची निधी तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे वर्ग झाल्याच्या नंतर तुम्ही तुमचे घर बांधायला सुरुवात करू शकता मित्रांनो हा होता आजच्या व्हिडिओमधला महत्वपूर्ण अपडेट मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओवर तुम्ही जर नवीन चालला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतींचे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह सह तोपर्यंत जय हिंद